एक महत्त्वाची माहिती आहे. विधानसभा पोटनिवडणुकात भाजपने आघाडी मारली. 7 पैकी 4 जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत, तर काँग्रेस, झामुमो व सपा एकेका जागी आघाडीवर आहेत. तर उत्तर प्रदेशातील घोसीत मात्र सपाचा उमेदवार आघाडीवर आहे. त्रिपुरातल्या धानपूर आणि बोक्सानगरमध्ये भाजपा आघाडीवर आहे. केरळातल्या पुतुपल्लीमध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. तर पोटनिवडणुकांची मतमोजणी पार पडते आणि त्या संदर्भातला पहिला जो निकाल आहे तो आपल्या समोर आहे. 7 पैकी 4 जागांवर आता भाजपचे उमेदवार आघाडीवर आहे. काँग्रेस, झामुमो आणि सपा एकेका जागी आघाडीवर आहेत. पश्चिम बंगालमधील धुपगुरीचा हा निकाल आहे. पोटनिवडणुकांचा निकाल आपण पाहतोय. सपाचे सुधाकर सिंग 7019 मतांनी आघाडीवर आहे. हे निकाल आपण पाहतोय पोटनिवडणुकांचे घोसी उत्तर प्रदेश मधले. तर बागेश्वर उत्तराखंड मधले पार्वती दास यांना 2191 भाजपकडून जे उमेदवार आहेत त्यांना 2191 मतं मिळाली आहेत. तर वसंत कुमार काँग्रेसचे आहेत, त्यांना 2945 मतं मिळाले. काँग्रेसचे वसंत कुमार 754 मतांनी आघाडीवर आहेत. धानपूर त्रिपुराचा मत निकाल आपण पाहतोय. भाजपचे बिंदू देवनाथ 18625 मतांनी आघाडीवर आहेत. पुतुपल्ली केरळमधले हे निकाल पाहतोय. काँग्रेसचे चंडी ओमान 19631 मतांनी आघाडीवर आहेत. चंडी ओमान हे ओमन चंडी यांचे पुत्र आहेत. ओमन चंडी यांचं निधन झाल्यानंतर ती जागा रिक्त झाली होती. त्यानंतर काँग्रेसचे चंडी ओमन यांनी तिथे उमेदवारी अर्ज भरून तिथे पोटनिवडणूक निकाल लढवले आणि आता ते आघाडीवर आहेत. झामुमोच्या बेबी देवी 13341 मतांनी आघाडीवर आहे. डुमरी झारखंड मधला हा निकाल आहे. पोटनिवडणुकांचा निकाल आता जाहीर झालेले आहे. मतमोजणी सकाळपासूनच सुरू होती आणि हा पहिला निकाल आपल्या हाती आलेला आहे. झामुमोच्या बेबी देवी 1341 मतांनी आघाडीवर आहेत. बोक्सानगर त्रिपुरा मधले हे निकाल आहेत. भाजपचे तफज्जल होसेन 29965 मतांनी आघाडीवर आहेत.